श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ, स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर पहाव, आज आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा। या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं। तसेच उद्या रक्षाबंधन देखील आहे। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावामध्ये गोडवा निर्माण करणारे, बहीण भावाचं नातं जवळ आणण्यासाठी या रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो किंवा साजरा आपण करत असतो। तो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि आपल्या ज्योतिषशास्त्रातही या सणाला एक विशेष महत्त्व दिले जाते। राखी पौर्णिमेनिमित्त भावाला शुभ मुहूर्तावर ओवाळणं शुभ फलदायी ठरत असतं। या दिवशी उद्या रक्षाबंधन आहे। या दिवशी भद्रकाळ देखील आहे, म्हणजेच 10:07 भद्रकाळ हा लागणार आहे। ते रात्री 9 भद्रकाळ असणार आहे। असं म्हणतात की या भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे बऱ्याच मुलींना बहिणींना प्रश्न आहे की या शुभ अशुभ भद्रामध्ये भावाला राखी बांधायची की नाही। याचा एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा। त्यात पण मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भद्रकाळात आपण आपल्या भावाला राखी बांधायची असेल तर आपल्याला एक उपाय केला तर आपण भावाला राखी भद्रकाळामध्ये दिवसभरात आपण भावाला नाही तर आपल्या मुलांना काका मामा ज्यांना हा तुम्हाला राखी बांधायची आहे त्यांना सर्वांना आपण राखी बांधू शकतो। सोबतच बहीण भावाच्या नात्यांमध्ये गोडवा हा आयुष्यभर टिकून राहावा, असं एकमेकांसोबत राहावं यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी महादेवाला असं एक फळ अर्पण करायचं आहे, म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला एक फळ अर्पण करायचं आहे। ते आहे ते म्हणजे डाळिंब। बहीण भावामध्ये कधी दुरावा येणार नाही, अगदी दोघेही एकमेकांनी एक विचाराने राहतील। मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला आजच्या दिवशी कोणता उपाय करून तुम्ही पूर्ण दिवसभर आपल्या भावाला राखी बांधू शकता। तर भद्रकाळ म्हणजे काय? भद्रकाळामध्ये कोणते काम केले जात नाही हे म्हणजे तो एक अशुभ काळ असतो। त्या अशुभ काळामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी प्रवास केला जात नाही, महत्त्वाची जी कामे असतात ते केली जात नाहीत, तसे शुभ कार्य जे आहे ते पण आपण करत नाही। म्हणून म्हणतात की या भद्रकाळामध्ये भावाला सुद्धा आपण राखी बांधायची नाही, कारण या भद्राच्या सावलीमध्ये राखी बांधली जात नाही। तर भद्रकाळ म्हणजे काय हा का मानला जातो? हा भद्रकाळामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा हिने रावणाला भद्रकाळामध्ये राखी बांधली होती। त्यानंतर त्याचे राज्य नष्ट झाले, त्या रावणाचा वध झाला आणि त्याचे संपूर्ण राष्ट्र नष्ट झाले। तेव्हा असं म्हणतात की भद्रकाळामध्ये तर भावाला राखी बांधली तर भावाचे काहीतरी नुकसान होते, भावासोबत काहीतरी वाईट गोष्ट घडत असते, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। बऱ्याच ठिकाणी या भद्रकाळात देखील पाळला जात नाही, बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नसेल की भद्रकाळ आहे, त्यामुळे राखी बांधायची नाही। त्यामुळे बरेच जण हा रक्षाबंधन हा सण साजरा करतील। सकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत सर्व सण साजरा करून आहेत आणि करणार आहेत। आणि खूप सारे जण ज्यांना माहिती आहे, ज्यांना प्रश्न आहेत, मनामध्ये शंका आहेत आणि भावाला राखी बांधायची की नाही या शंका आहेत, जर तुम्हाला तुमच्या भावाला भद्रकाळामध्ये राखी बांधायची असेल तर तुम्ही एक उपाय करून भावाला राखी ही बांधू शकता। भावालाच नाही तर तुमच्या कुटुंबातील वडिलांना, भावाला, मामाला, काकाला, ज्यांना तुम्हाला राखी बांधायची आहे त्यांना तुम्ही राखी बांधू शकता। सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि उठल्यावरती बघा तुम्हाला एक पूजा करायची आहे, ती पूजा करून तुम्ही भावाला
राखी ही बांधू शकता। यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती एक स्वच्छ असा कपडा टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यावर एक तांदळाची रास घालायची आहे। त्यावर तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे आणि कलशाला आंब्याची 5 पाने नाहीत भेटली आंब्याची तर खाऊची पाने तुम्ही त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे। त्या पाणी टाकल्याच्या नंतर कलशामध्ये एक नाणं आणि सुपारी पण आपल्याला टाकायची आहे। तसेच तुम्हाला त्या तांब्याला 5 बोटं हे कुंकाची ओढून घ्यायची आहेत आणि नारळावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। आंब्याची पानं लावल्यानंतर तुम्हाला एक डोळा असलेलं नारळ घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे असेल तर घेतला तर अति उत्तम, नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो तुम्हाला तो नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे। त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला पूजा ही मांडायची आहे। नंतर तुम्हाला या कलशाची अगदी मनोभावी पूजा करायची आहे, तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुळशीलासुद्धा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला थोडं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे। तुळशीला हळदीकुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला नमस्कार करायचा आहे। तुम्हाला शक्य झाल्यास तर तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करा, शक्य नाही झालं तर तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही फक्त पूजा मांडली तरीही तुम्ही भावाला राखी ही बांधू शकणार आहात। तुम्ही ही पूजा मांडून तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी बाहेरगावी जायचं असेल तर बाहेरगावीही जाऊ शकता। मुलांना राखी बांधू शकता। हा एक उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आजच्या दिवशी जर केला तर तुम्ही दिवसभरामध्ये रक्षाबंधन हे साजरं करू शकता। त्यानंतर बहीण भावाच्या नात्यामध्ये गोडवा कायम टिकून राहावा। बऱ्याच ठिकाणी बहीण भावामध्ये आत्ता सध्या प्रॉपर्टीसाठी वगैरे भांडणं चालू असतात, बहीण भावाचे नाते दुरावलेले आहे। रक्षाबंधन या सणाला काहीच महत्त्व उरलेले नाही तर रक्षाबंधन की बहीण भावाचे जे भांडण असतात ते अगदी समोर येतात आणि बघा या गोष्टींच्या आहेत त्या घडू नयेत, या गोष्टी घडू नयेत। आपल्याला आयुष्यामध्ये बहीण भावाचं नातं हे कायम टिकून राहावं यासाठी तुम्हाला महादेवाला एक फळ अर्पण करायचं आहे, ते फळ म्हणजे डाळिंब। तर तुम्हाला आजच्या दिवशी भगवान महादेवांना म्हणजेच शिवलिंगावरती तुम्हाला डाळिंब हे एक फळ अर्पण करायचं आहे। बघा डाळिंब आपण जेव्हा सोलतो, बिया काढतो, त्या कशा अगदी एकमेकांना घट्ट असतात, अगदी तसंच आपल्या बहीण भावामध्ये नातं एकमेकांपासून दुरावू नाही, तसंच ते चिकटून राहावं। आणि जेव्हा तुम्ही हे फळ महादेवाला अर्पण कराल त्यावेळी तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे। पवित्र श्रावण आहे, पवित्र असा श्रावण महिना चालू आहे। या श्रावणामध्ये आपल्याला भगवान शंकराची आपण पूजा अर्चना सेवा करतच असतो तर तुम्हाला भगवान शंकराची प्रार्थना करायची आहे की माझ्या आणि माझ्या भावामध्ये जे नातं जे आहे ते आयुष्यभर असंच चांगलं राहू दे, घट्ट राहू दे, माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे। या सर्व काही प्रार्थना तुम्हाला तुमच्या भावासाठी करायची आहे आणि एक जे फळ आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शक्यतो डेट असलेलं आणि त्या डेटाला पान असलेलं तुम्हाला फळ भेटलं तर अतिउत्तम, नाही भेटलं तर जे भेटेल ते तुम्ही अर्पण केलं तरी चालणार आहे। पण हे तुम्हाला लक्षात ठेवा की तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून तुम्हाला डाळिंब हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही आजच्या दिवशी जर तुम्हाला भावाला राखी बांधायची असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला असा एक घरामध्ये कलश मांडून व कलशाची पूजा केली तर तुम्ही भावाला राखीसुद्धा बांधू शकता आणि बहीण भावाचं नातं आयुष्यभर असंच घट्ट टिकून राहण्यासाठी तुम्हाला एक फळ अर्पण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग आजची सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ संपवते आणि पुन्हा भेटूया। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।